हाय फ्रेंड्स सध्या आपण पाहत आहोत झिरो लेव्हल इंग्लिश व्हॉक्युबुलरी सिरीज आणि याचा आज आपण पाहणार आहोत पार्ट फोर आजच्या लेसनमध्ये आपण रोज इंग्रजी बोलण्यात आणि लिहिण्यात ज्यांचा वापर सर्वात जास्त केला जातो असे ट्वेंटी फाईव्ह प्रपोजिशन पाहणार आहोत चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया लेट्स सी फर्स्ट वन शी हॅज गॉन टू स्कूल ती शाळेला गेलेली आहे या सेंटेसमध्ये प्रपोजिशन आहे टू ज्यावेळेस एखादी हालचाल एखाद्या ठिकाणाच्या दिशेने किंवा एखाद्या व्यक्तीकडे होत असेल तर त्यावेळेस आपण टूचा वापर करून बोलू शकतो लेट सी नेक्स्ट वन ही इज कमिंग फ्रॉम स्कूल तो शाळेतून येत आहे या सेंटेन्समधील प्रपोजिशन आहे फ्रॉम एखाद्या हालचालीची सुरुवात नेमकी कुठून झाली त्यासाठी आपण मराठीत वर्ड वापरत असतो कडून पासून असे शब्द वापरत असतो त्यासाठी आपण इंग्लिशमधील हे प्रपोजिशन वापरू शकतो फ्रॉम लेट सी नेक्स्ट वन आय एम गोईंग टू टाउन मी शहरामध्ये जात आहे या ठिकाणी प्रपोजिशन कुठलं आहे इंटू इंटूचा अर्थ होतो एखाद्या ठिकाणाच्या आतल्या दिशेनं प्रवेश करणे आतमध्ये शिरणे लेट सी नेक्स्ट वन दे आर वॉकिंग अलॉंग द स्ट्रीट ते रस्त्याचे कडेने चालत आहेत या ठिकाणी प्रपोजिशन कुठलं आहे अलॉंग ज्याचा अर्थ होतो एखाद्या ठिकाणाच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाजूने कडेने किंवा काठावर लेट सी नेक्स्ट वन दे आर वॉकिंग अक्रॉस द स्ट्रीट ते रस्ता ओलांडून जात आहेत या ठिकाणी प्रपोजिशन आहे अक्रॉस ज्याचा अर्थ होतो एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो पलीकडे ओलांडून जाणे दुसऱ्या बाजूला जाणे त्यासाठी आपण हा वर्ड वापरू शकतो अक्रॉस सी नेक्स्ट वन डू यू लू राऊंड दिस टाऊन तू या शहराच्या आसपास राहतोस का या ठिकाणी प्रपोजिशन कुठलं आहे राऊंड ज्याचा अर्थ होतो आसपास भोवती किंवा गोल गोल लेट सी नेक्स्ट वन ही इज गोइंग टुवर्ड द स्कूल तो शाळेच्या दिशेने जात आहे ज्यावेळेस एखाद्या कृतीची दिशा एखाद्या ठिकाणाच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या दिशेने आपल्याला दर्शवायची असेल त्यावेळेस आपण टुवर्डचा वापर करू शकतो लेट सी नेक्स्ट वन ही रॅन डाऊन द स्टेयर्स तो पायऱ्यावरून पळत खाली आला या ठिकाणी प्रपोजिशन कुठला आहे डाऊन डाऊनचा अर्थ होतो वरून खाली किंवा खालच्या दिशेने सी नेक्स्ट वन ही स्टेयर्स तो पायऱ्यावरून पळत वर गेला अगदी डाऊन अपोजिट आहे अप ज्याचा अर्थ होतो वर वरती किंवा वरच्या दिशेने लेट सी नेक्स्ट वन वी वेंट थ्रू द टनल म्हणजेच आम्ही बोगद्यातून गेलो या ठिकाणी प्रपोजेशन आहे थ्रू ज्याचा अर्थ होतो मधून आरपार अगदी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर एखादी ऍक्टिव्हिटी होत असेल तर त्यासाठी आपण हे प्रपोजेशन वापरू शकतो थ्रू लेट सी नेक्स्ट वन द ट्रेन इज पासिंग अंडर द ब्रिज रेल्वे पुला खालून जात आहे या ठिकाणी प्रपोजेशन कुठलं आहे अंडर ज्याचा अर्थ होतो खाली किंवा खालून लेट सी नेक्स्ट वन द रूप इज ओव्हर द हेड छेत डोक्यावर आहे ज्यावेळेस एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती आपल्या डोक्याच्या वर असेल वरती असेल त्या गोष्टीने किमान आपल्या डोक्यावरच्या दोन बाजू कव्हर केलेल्या असाव्यात आणि ती वस्तू आपल्या डोक्याला स्पर्श करत नसावी मग त्यावेळेस आपण ओव्हर या प्रिशनचा वापर करू शकतो लेट सी नेक्स्ट वन ही वॉकिंग फास्ट शॉप तो दुकाना पुढून जात आहे या ठिकाणी प्रपोजेशन कुठला आहे पास्ट ज्याचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीपासून किंवा एखाद्या गोष्टीपासून अधिक दूर जाणे पुढे जाणे त्यासाठी आपण पास्ट या प्रपोजेशनचा वापर करून बोलू शकतो लिहू शकतो लेट सी नेक्स्ट वन द फॅन इज अबाव द बेड पंखा बेड वरती आहे ज्यावेळेस एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती उंचावर आहे उंच ठिकाणी आहे आशे दर्शविण्यासाठी आपण आभ या प्रपोजेशनचा वापर करू शकतो लेट सी नेक्स्ट वन नॉक ऑन द डोअर दरवाजावर ठक वाजव किंवा दरवाजावर थाप मार या ठिकाणी प्रपोजेशन कुठला आहे ऑन ज्याचा अर्थ होतो एखाद्या जागेवर किंवा एखाद्या जागी लेट सी नेक्स्ट वन आय लिव्ह इन पुणे मी पुण्यामध्ये राहतो या ठिकाणी प्रपोजिशन कुठला आहे इन ज्याचा अर्थ होतो मध्ये किंवा आतील ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूच्या किंवा एखाद्या ठिकाणाच्या आतील भागाविषयी बोलतो आंतरभागाविषयी बोलतो त्यावेळेस आपण त्यासाठी इन वापरू शकतो लेट्स सी नेक्स्ट वन आय लिव्ह ॲट काळेवाडी मी काळेवाडीला राहतो या ठिकाणी प्रपोजिशन कुठलं आहे ॲट ॲटचा वापर केव्हा केला जातो ज्यावेळेला आपल्याला एखादे स्पेसिफिक ठिकाण सांगायचे असेल त्यावेळेस आपण ला पासी कडे असे वर्ड मराठीतील वापरत असतो त्यासाठी आपण ॲट या प्रपोजिशनचा वापर करू शकतो लेट सी नेक्स्ट वन क्लोज द डोर आफ्टर यू तुमच्या नंतर दरवाजा बंद करा या ठिकाणी प्रपोजेशन कुठले आहे आफ्टर ज्याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीनंतर किंवा एखाद्या व्यक्तीनंतर पुढे पाठोपाठ मागे इत्यादी अर्थ आफ्टरचे लेट्स सी नेक्स्ट वन सीट बाय मी म्हणजेच माझ्या जवळ बस या ठिकाणी प्रपोजिशन कुठलं आहे बाय ज्याचा अर्थ होतो खूप जवळ पासी शेजारी इत्यादी अर्थाने बायचा वापर आपल्याला करता येतो लेट सी नेक्स्ट वन वी सॅड बनिद द ह्यूज ट्री म्हणजेच आम्ही एका मोठ्या झाडाखाली बसलो बनिजचा काय अर्थ आहे एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या गोष्टीच्या खाली आंधळाऐवजी आपण बनिजचा पण अशा पद्धतीने वापर करू शकतो अगदी फॉर्मल लेवलवर बनिजचा वापर चांगल्या पद्धतीने केला जातो लेट सी नेक्स्ट वन सी सॅड बिसाईड मी म्हणजेच ती माझ्या बाजूला बसली या ठिकाणी प्रपोजेशन कुठलं आहे बी साईड ज्याचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या गोष्टीच्या बाजूला शेजारी बी साईड ऐवजी नेक्स्ट टू या प्रपोजिशनचा देखील वापर केला जातो लेट सी नेक्स्ट वन डोंट स्टँड नियर मी म्हणजेच माझ्याजवळ उभे राहू नकोस या ठिकाणी प्रपोजेशन तुमच्या लक्षात आलं असेल कुठला आहे नियर ज्याचा अर्थ होतो जवळ नियर साठी देखील क्लोज टू या प्रोपोजिशनचा वापर केला जातो लेट सी नेक्स्ट वन द रिव्हर इज बिटवीन टू व्हिलेजेस दोन गावांच्या मध्ये नदी आहे या ठिकाणी प्रपोजिशन कुठलं आहे बिटवीन ज्या वेळेला दोन वस्तू दोन ठिकाणे दोन माणसे यांच्यामधील एखादी जागा दर्शायची आहे एखादी वस्तू दर्शायची आहे एखादी व्यक्ती दर्शायची आहे तर त्यावेळेस आपण बिटवीन या प्रिपोजिशनचा वापर करू शकतो ज्याचा अर्थ होतो मध्यभागी लेट सी नेक्स्ट वन आय सॅट अमंग देम म्हणजेच मी त्यांच्यामध्ये बसलो ज्यावेळेला आजूबाजूला बऱ्याच काही गोष्टी असतात आणि त्यामधील एका गोष्टीविषयी ज्यावेळेस आपण बोलत असतो त्यावेळेस आपण अमंगचा वापर करू शकतो लेट सी नेक्स्ट वन ही सॅट इन फ्रंट ऑफ मी म्हणजेच तो माझ्या समोर बसला या ठिकाणी प्रपोजिशन कुठला आहे इन फ्रंट ऑफ ज्याचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या ठिकाणाच्या समोर लेट सी नेक्स्ट अँड लास्ट वन ही स्टूड बिहाइंड मी तो माझ्या पाठीमागे उभा राहिला या ठिकाणी प्रपोजिशन आहे बिहाइंड ज्याचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या ठिकाणाच्या मागच्या बाजूला मागे पाठीमागे इत्यादी अर्थ याचे होतात डेअर फ्रेंड्स आय होप तुम्हाला या सर्व प्रपोजिशनचा वापर कशा पद्धतीने करायचा हे कळलं असेल या सर्व प्रपोजिशनचा तुमच्या स्पोकन आणि रिटर्नमध्ये जास्तीत जास्त वापर करत राहा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा असेच नवनवीन नो व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर यू चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर